तर मलिकांची अटक ही निषेधार्थ घटना असून मविया अन्यायाविरोधात एकत्रितपणे लढा देणार असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. मलिकांच्या राजीनाम्यासाठी आज भाजप राज्यभर निदर्शनं करणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. अतिशय निषेधार्ह आहे. आम्ही सगळे जे एकमताने याचा निषेध करतो. लोकशाहीच्या विरोधी हे वागणं आहे. जो बोलेल त्यांच्या विरुद्ध त्यांचं तोंड बंद करण्याचा हा प्रकार आहे. मला असं वाटतं की लोकशाहीला अजिबात शोभा देणार नाही. तमाम भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना आवाहन करतोय, हा राष्ट्राच्या सुरक्षेचा विषय, हा राष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे आणि त्यासाठी आपण राज्यभर उद्याच नाही तर नवाब मलिकांचा राजीनामा होईपर्यंत निदर्शनं केली पाहिजेत, आंदोलनाची तीव्रता वाढवली पाहिजे. हम करसो कायदा नाही चलेगा. गुन्हेगारांना पाठीशी घालणारं हे सरकार हे वटणीवर आणावं लागेल. दरम्यान नवाब मलिकांना अटक करून विरोधकांना नामोहरम करण्याचा केंद्रातील नेत्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलाय. कारण न देता ईडीकडून अटक केल्याचा दावा देखील जयंत पाटलांनी केलाय. कोणती कारण न दाखवता ईडी सारखी संस्था अटक करून घेऊन जाते आणि दुपारी अटक दाखवते आणि त्यांच्यावर या देशात जे आरोप जे अतिरेक्यांच्यावर लागू शकतात अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या संघटनांचा उल्लेख त्यांच्या केसमध्ये करण्याचा प्रयत्न करते. एकंदरच हा प्रकार हा विरोधकांना नामोहरम करण्याचा दिसतो. त्यापेक्षा जास्त त्याला म्हणतो नाही. ठीक आहे. तर नवाब मलिकांवरील गुन्हे हे गंभीर आहेत आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार खोटे पुरावे साक्षी गोळा करत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. खोटे पुरावे गोळा करून लोकांना अडकवण्याचं काम केलं जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीसांनी केला आहे. तसेच यासंदर्भात येत्या काही दिवसात मोठा खुलासा करणार असल्याचा इशारा फडणवीसांनी दिला आहे. येत्या काळामध्ये लवकरच महाराष्ट्र सरकार कशा प्रकारे खोटे लोक तयार करतात, खोटे गवाह तयार करतात आणि कशी सरकारची यंत्रणा ही खोटेपणा करून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात, नेत्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात याचे काही खुलासे मी लवकरच करणार आहे. तर नवाब मलिकांवरील गुन्हे हे गंभीर आहेत आणि त्यांनी राजीनामा द्याव्या अशी मागणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण भाजपनं केलेली आहे आणि त्यामुळेच आज राज्यभर आंदोलनाचा पवित्रा सुद्धा भाजपनं घेतलेला आहे. सविस्तर अपडेट्स घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत. तुषार, आपण पाहतोय एकीकडे नवाब मलिकांची अटक आणि त्या अटकेच्या विरोधात आज महाविकास आघाडीकडनं राष्ट्रवादीकडनं जोरदार निदर्शनं दर्शवली जाणार आहेत, आंदोलनं होणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता भाजपकडनं केली जातीये. निश्चितच कालच राष्ट्रवादी काँग्रेसने घोषणा केली होती की राज्यभर त्यांच्याकडनं दुपारला आंदोलन केलं जाईल. आता भाजपकडनं देखील घोषणा केली की सकाळला 11 वाजताच्या सुमारास राज्यभर आंदोलनं केली जाईल. दोन्ही पक्षाकडनं ही आंदोलनं केली जाणार आहे. भाजपकडनं जे आंदोलन केलं जात आहे की नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा. काल जेव्हा महाविकास आघाडीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, त्याचा विरोध भाजपकडनं केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याचा विरोध केला. त्यांनी असं म्हटलं की जे देशाच्या सुरक्षेशी महत्वाचा हा विषय आहे आणि जे देशाचे शत्रू आहे, विशेष करून त्यांनी दाऊद इब्राहिमचं नाव घेतलं होतं आणि अशा लोकांना मदत करणाऱ्यांना जर का आपण मंत्रिमंडळामध्ये ठेवलं, ईडीने त्यांच्यावर ईडीने आरोप केला आणि त्या ईडीच्या कोठडीमध्ये असताना देखील जर का ते मंत्रिपदावर राहिले तर हे नैतिकदृष्ट्या योग्य होणार नाही. अगदी बरोबर. आणि त्याचबरोबर तुषार, फडणवीसांनी सरकारला सुद्धा इशारा दिलेला आहे, सरकार विरोधात मोठा खुलासा करणार आहेत. खोटे पुरावे गोळा करून लोकांना अडकवण्याचं काम केलं जात असल्याचं फडणवीस म्हणतात. नेमकं काय म्हणायचं त्यांना?
देवेंद्र फडणवीस यांनी ही सांगितलं की सध्या तुम्ही याच मुद्द्यावर फोकस करा. मीडियाने त्यांना विचारलं होतं तेव्हा त्यांनी असं म्हटलं की तुम्ही सध्या तर या मुद्द्यावर फोकस करा, मात्र मी 15 दिवसानंतर. ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरकार खोटे साक्षीदार कोर्टामध्ये उभे करतात आणि अनेकांना खोटी साक्ष द्यायला लावून ती जे दुसरे आरोपी म्हणून उभे करतात त्यांना ते फसवण्याचा प्रयत्न करतात, हे जे खोटे साक्षीदार महाविकास आघाडीकडनं तयार केले गेले त्याचा मी भांडाफोड करणार आहे आणि लवकरच म्हणजे पुढच्या 15 दिवसांमध्ये या सर्व गोष्टीचा मी खुलासा करणार आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ते कोणते खोटे साक्षीदार होते, कोणत्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने खोटे साक्षीदार उभे केले आणि त्या खोट्या साक्षीदाराकडनं कोणकोणत्या साक्ष नोंदून घेतल्या आणि त्याचा त्या जे प्रकरण असेल त्या प्रकरणावर काय परिणाम झाला हे देखील महत्वाचं राहणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस बरोबर आहे तुषार, त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद.